हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये। आता नवीन रेसिपी म्हणण्यासारखं तर त्याच्यात काही नाहीये। हा लाडू मी आज जो तुम्हाला दाखवणार आहे तो तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी खाल्लेला आहे, तोही माझ्या हातचा ऑर्डर करून। मला ही रेसिपी शेअर करायची होती, पण करेल म्हणता म्हणता खूप उशीर झाला। उन्हाळ्यापासून आपण बऱ्याचशा ऑर्डर्स घेतोय, तर त्याच्यामध्ये काळा मसाल्यापासून आपण स्टार्ट केलं आणि आता लाडूपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। खूप छान असा रिस्पॉन्स आहे, पण आपला सोलापुरी पद्धतीचा जो काळा मसाला आहे ना, त्याचा स्टॉक पूर्णपणे संपलेला आहे। सध्या पावसाळी वातावरण आहे आणि या पावसाळी वातावरणामध्ये मसाला म्हणावा तसा चांगल्या क्वालिटीचा तयार होत नाही, त्याच्यामुळे मी सध्या तो करणं थांबवलेले। पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे पदार्थ आहेत जे की मी करून देते, जसं की लाल चटणी असेल, शेंगा चटणी असेल, जवसाची चटणी असेल, आणि गोड पदार्थांमध्ये तर आपण खूप सगळे पदार्थ ऍड केलेले आहेत, जसं की ड्रायफ्रुट्सचे लाडू, डिंकाचे लाडू, शिंकवडा डिंकवडा, त्याचबरोबर आता आषाढी वारी येते तर त्याच्यानिमित्त खास मी शेंगदाण्याचे लाडू सुद्धा करून देणार आहे, त्याचे सुद्धा ऑर्डर्स घेतली जातील। तिळाचे लाडू, अशा पद्धतीच्या सगळ्या ऑर्डर्स घेतल्या जातात। तर म्हटलं की कसं होतं, मी जो पदार्थ तुम्हाला इथं रेसिपीला दाखवलेला आहे अगदी सेम तशाच पद्धतीचा तो पदार्थ तयार होतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। कुठेही कुठल्याही बाबतीत मी क्वालिटीचा कॉम्प्रोमाइज करत नाही। इथं जे पदार्थ तुम्हाला आता वापरताना दिसतील, तशाच पद्धतीचे पदार्थ त्या प्रत्येक लाडूमध्ये गेलेले आहेत आणि भविष्यात जे लाडू तयार होतील त्याच्यामध्ये सुद्धा जाणार आहेत। तर त्याच्यामुळे म्हटलं की बरेचसे जण मला इन्क्वायरी करताना विचारतात की डिंकाचा लाडू मग तुम्ही त्याच्यामध्ये काय वापरता आणि किती प्रमाणात किंवा कुठले कुठले पदार्थ टाकता। तर म्हटलं चला, मला तर असंही ऑर्डरसाठी तयार करायचेच आहेत, तर म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा ह्याची रेसिपी शेअर करूयात। डिंकाचे लाडू कसे करायचे ते रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा मी तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर केलेली आहे की मी ज्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असताना ते माझ्या स्वार्थीपणासाठी फक्त माझ्यापुरत्या लिमिटेड ठेवत नाही। आता मी ऑर्डर घेते, मी ऑर्डर घेत असले तरी सुद्धा ही रेसिपी सुद्धा मी तुमच्यासमोर जाहीर करते, जेणेकरून ज्यांना वेळ नाहीये, ज्यांना करणं होत नाही, त्यांनी मला ऑर्डर करू देत, काहीच हरकत नाही। पण ज्यांना वेळ आहे आणि आवड आहे, ते लोक सुद्धा माझी रेसिपी बघून अगदी सेम तशाच पद्धतीचा पदार्थ करू शकतात। याच्यासाठी मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करत असते। हे आत्ताच नाहीये, फार पूर्वीपासून हे आपलं सगळं असंच आहे। म्हणजे जवळजवळ 2 ते 3 वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी केकची सिरीज केली होती आपल्या मराठी युट्यूब मध्ये। पहिल्यांदा जो काही केकचा पॅटर्न आलता तो आपल्याच चॅनलवरती आलता आणि त्याच्या सुद्धा मी ऑर्डर्स घेत होते इथं आमच्या इथं, पण तरी सुद्धा त्यातल्या प्रत्येक बारकावा, त्यातली प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केली होती, जेणेकरून 1, 2, 3 नव्हे तर शेकडो जणांनी माझ्या बघून क्लासेस केले आपण म्हणू शकतो, ऑनलाईन क्लासेस केल्यासारखे त्यांनी केले आणि आता सध्या सुद्धा ते घरी त्या केकच्या ऑर्डर्स घेतात। आणखीन सुद्धा मला कमेंट येतात की ताई, तुमचे तेव्हाचे केक बघून मी आणखीन केकच्या ऑर्डर्स घेत आहे। तर तशाच पद्धतीनं आता सध्या मी ज्या सगळ्या काही ऑर्डर्स घेते ना, त्याचं सुद्धा तसंच आहे। मी जरी ऑर्डर घेत असले तरी सुद्धा तुम्हाला जर करायचं असेल, तुम्हाला जर शिकायचं असेल, तर तुम्ही सुद्धा करू शकता, शिकू शकता। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला याचं प्रमाण सांगते। डिंगाचे लाडू करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे सगळे पदार्थ घ्यावे लागतात आणि या सगळ्यांमध्ये सुद्धा कुठला पदार्थ जास्त घ्यावा लागतो तर ते म्हणजे खोबरं। खोबरं हे आपल्याला अशाच पद्धतीनं खिसून घ्यायचंय। खिसून घेतल्यामुळे ते एकसारखं व्यवस्थित असं भाजलं जातं। आपल्याला खोबरं 200 ग्रॅम घ्यायचं। त्याच्यानंतरचा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ। आपण हे 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित चाळून घ्यायचं। 250 ग्रॅम गुळ, तीळ आणि हे दोन्ही आपल्याला 50-50 ग्रॅम घ्यायचं। ही खारकीची पूड आहे बरं का, आणि ही पूड मी घरी तयार करते। खारीक हलकी अशी भाजून घेतलेली आहे तूप टाकून आणि त्याच्यानंतर गिरणीवरनं दळून आणलेली आहे। माझं असं पर्सनली म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये खारकीची जी रेडीमेड पूड मिळते ना, ती कधीच वापरायची नाही। खारीक ही आतनं त्याला व्यवस्थित चेक करावंच लागतं। त्याच्या आतमध्ये जाळी असते, आळी असते, कीड असते आणि ते काहीही न बघता जेव्हा आपण रेडीमेड विकत आणतो ना, तिथं तशाच पद्धतीनं ती भरडली जाते। इथं घरी तयार करत असताना मी पर्सनली काळजी घेते की त्याच्या आतमध्ये खारकीची बी किंवा आटोळी आपण ज्याला म्हणतो ती एकही गेली नाही पाहिजे। त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीची खराब खारीक याच्यामध्ये गेली नाही पाहिजे। तर त्याच्यामुळे खारकीची पूड मी जरी गिरणीवरनं दळून आणली असली तरी तुम्हाला थोड्या प्रमाणात हवी असेल तर तुम्ही घरीच तयार करा, मिक्सरवरती तयार करा। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचा आहे हा डिंक। हा डिंक मी 80 ग्रॅम घेतलेला आहे। अर्थातच डिंकाचे लाडू म्हटल्यानंतर डिंक थोडासा जास्त प्रमाणात असतो। 1 कप भरून 250
500 ml हा कप आहे, तर तेवढा आपल्याला तूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण खसखस घेतलेली आहे, एक मोठा चमच्यावरून खसखस आपल्याला घ्यायचे. इथं हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, आता हे मी 3 वापरते. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन याच्यामध्ये ऍड करू शकता, कमी करू शकता. हे जे ड्रायफ्रुटचं प्रमाण आहे ना, या दोन्हीचंही 40-40 ग्रॅम आहे आणि हे मी 20 ग्रॅम घेतलेले आहेत मनुके. हे भाजत असताना पण आहे ना, ह्याचं एक आपण कसं म्हणतो क्रम आहे थोडक्यात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं असतं, ज्या पदार्थांना तुपाची आवश्यकता नाहीये ते पदार्थ भाजून घ्यायचे. तर इथं आपण ही खसखस सगळ्यात अगोदर भाजून घेणार आहोत. खसखस भाजत असताना ना ती एकदम छान लालसर अशी भाजून घ्यायची. तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची. खसखस भाजल्यानंतर आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. इथं मी अशाच पद्धतीचे गावरान तीळ वापरते, पांढरे तीळ वापरत नाही. हे खाण्यासाठी सुद्धा चविष्ट असतात आणि जास्त पौष्टिक राहतात पांढऱ्या तिळांपेक्षा. इथं तुम्ही बघू शकता हे तीळ आहेत ना, असे थुई 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 नाचले पाहिजेत. मग तेव्हा असं होतं की आपले तीळ व्यवस्थित असे भाजले गेलेले. नाचायला लागल्यानंतर सुद्धा 10-20 सेकंद याला असंच उड्या मारू द्यायचं आणि नंतर बाहेर काढायचं. सगळे पदार्थ एकाच ठिकाणी गोळा नाहीत करायचे, असे सेपरेट सेपरेट काढून घ्यायचे, कारण की आपल्याला नंतर मिक्सरमधनं फिरवायचे. आता आपण हे खोबरं भाजणार आहोत. आता खोबरं तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार भाजू शकता की कढई कशा पद्धतीची आहे त्या हिशोबानं एकतर 2 बॅचमध्ये भाजा किंवा मग 1 बॅचमध्ये. लाडू करत असताना आहे ना भाजणं खूप जास्त महत्वाचं आहे. इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं खोबरं एकसारखं हलक्या अशा तांबूस रंगावरती भाजलं गेलेलं आहे. अगदी परफेक्ट असं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे. ज्यावेळेस आपण खोबरं हे ताटात काढू ना, तर त्यावेळेस सुद्धा ह्याच्या आतली जी गरमी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते आणखीन जास्त भाजलं जातं. त्याच्यामुळे ना याच्यापेक्षा जास्त त्याचा रंग डार्क कढईमध्ये करायचा नाही, नाहीतर मग ते चवीला थोडंसं करपट लागतं. डिंकाचा लाडू हा पूर्णपणे तुम्ही कशा पद्धतीनं हे सगळे पदार्थ भाजताय त्याच्यावरती त्याची चव डिपेंड असते. आता हे खोबरं आपण काढून घ्यायचंय. इथून पुढे आता ज्या ज्या पदार्थांना तूप लागणार आहे ते पदार्थ आपण भाजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर इथं आपण बदाम घेतलेले आहेत. बदाम भाजत असताना कधीही सेपरेट फक्त अगोदर बदामच भाजून घ्यायचे, कारण की काजू हा थोडासा सॉफ्ट असतो, बदाम हार्ड असतो. जर तुम्ही काजू बदाम एकत्रितरित्या भाजले तर काजू पटकन भाजला जातो, मग तो करपट होतो. बदाम अर्धवट कच्चा राहतो, व्यवस्थित भाजला जात नाही. थोडस तूप टाकून घेते. सुरुवातीला ह्या पदार्थांना खूप जास्त तूप लागत नाही, जशी आवश्यकता पडेल तसं तसं थोडं घ्यायचं. खूप करपवायचा नाही, हलका असा याला फक्त रंग आला पाहिजे. हलके असे हे भाजले गेलेले काढून घ्यायचे. म्हणजे हे तिन्ही एकत्रच आहे. काजू टाकून घ्यायचे. तूप शिल्लक आहे, त्याच तुपामध्ये मी काजू टाकतेय. काजू बघू शकता खूप पटकन त्याला हलका असा रंग आलेला आहे, काढून घ्यायचा. आता याच्यानंतर आपल्याला जे मणुके आहेत ना ते हलके असे तळून घ्यायचेत, छान फुलून घ्यायचेत. तर त्याच्यामध्ये थोडस तूप टाकून घेतलेले आणि त्या तुम्ही मणुका बघू शकता, मणुक्याची क्वालिटी बघू शकता. असं असतं, एक शेवटी मन असतं, विकायचं म्हटलं तरी विकताना सुद्धा एक ती एक प्रवृत्ती पाहिजे मनामध्ये की आपल्याला चांगलंच लोकांना द्यायचंय. तर तुम्हाला खरं सांगायचं तर क्वालिटीत कुठेच मी कॉम्प्रोमाइज करत नाही. सुरुवातीला मी जो काजू वापरत होते ना, तर चांगल्या प्रतीचा काजू आहे ना तो काहीतरी 800-850 रुपये होता आणि आता सध्या काजूचा भाव वाढलेला आहे आणि काजूचा भाव जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे मी जो काजू घेत होते ना तो 1,080 रुपये किलो इतका त्याचा भाव वाढलेला आहे. तरी सुद्धा मी तोच काजू वापरते जो मी सुरुवातीला वापरत होते. मणुके तयार झालेले, छान मस्त फुललेले आहेत, पण ते असेच राहत नाहीत. अगदी थोड्याच वेळामध्ये ते परत पहिल्यासारखे असे कोमेजून जातात. तर आता याच्यानंतर आपल्याला खारकेची पूड याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि खारीक पण तुम्ही बघू शकता छान मऊसूद अशा पद्धतीची आहे. म्हणजे घरी करण्याचाच तो फायदा राहतो. बाजारात ना विकत आणलेली आहे ना अशी भरडी भरडी, थोडीशी कोरडी ड्राय अशा पद्धतीची असते. ज्यावेळेस ही खारकेची पूड करायची होती ना त्यावेळेस सुद्धा हलकं फुलकं असं त्याला भाजलं होतं मी, कारण की ती व्यवस्थित असं गिरणीतनं दळून निघावं याच्यासाठी. पण आता आहे ना आणखीन एकदा भाजून घ्यायची. आपली पूड भाजून तयार झालेली आहे, काढून घेऊयात. आता आपल्याला तूप थोड्याशा जास्त प्रमाणात लागणार आहे. इतक्या वेळेस अगदी थोडं थोडं तूप आपण वापरत होतो.
पण आता थोडस जास्त तूप टाकून घेते. आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक घेत असताना ना कधीही अशा पद्धतीचा असा बारीक डिंक बघून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित आतमध्ये पर्यंत तळला जातो. मोठा डिंक घेतला तर तो आतनं थोडासा कच्चा राहतो, त्याच्यामुळे असा बारीक डिंक बघून घ्यायचा. आणि या तुपामध्ये खूप जास्त नाही, थोडा थोडा टाकून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित असा त्याला स्पेस मिळते, जागा मिळते, मग तो छान असा फुलतो. नायलॉन ज्या पद्धतीनं म्हणतो ना तशा पद्धतीचा हा दिसतो. निथळून घ्यायचा, कारण की याच्या आतमध्ये सुद्धा बरंचसं तूप गेलेलं असतं. मी आता जसं की तुम्हाला म्हटलं ना की हा नायलॉन सारखा फुगून वरती येतो, त्याची प्रवृत्ती पण थोडीफार त्या नायलॉनच्या साबुदाण्यासारखीच असते. तो पण नाही का, आतनं जर व्यवस्थित तळला गेला नाही ना तर तो असा कचकिन आपल्या दाताखाली येतो. तर सेम तशाच पद्धतीचं या ह्याचं सुद्धा आहे, डिंकाचं सुद्धा आहे. फुलला तर खूप छान खुसखुशीत तयार होतो, कच्चा राहिला तर मग मात्र दुखापत करून जातो. कढईमध्ये एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे आणि जवळजवळ अर्धा कप आपलं तूप संपलेलं आहे. आपण जेवढा डिंक घेतलेला होता तर साधारणतः एवढा झालेला आहे तळल्यानंतर. आता कढईतलं तूप काढायचं नाहीये, इथं आपण हे जे 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना ते अशाच पद्धतीने याच्यामध्ये टाकून घेते. आपण ज्या पद्धतीनं बेसन लाडू करतो की आपल्याला बेसन खूप छान खमंग व्यवस्थित असं भाजून घ्यावं लागतं तर मग ते खाण्यासाठी चविष्ट लागतात, तशाच पद्धतीनं सेम ह्या लाडूसाठी सुद्धा आहे. हे जे गव्हाचं पीठ आहे ना ते तुम्हाला लो टू मीडियम फ्लेमवरती छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय, म्हणजे रंग सुद्धा सुरेख आला पाहिजे, ते पीठ कच्चं पण लागलं नाही पाहिजे, चविष्ट लागलं पाहिजे. हे गव्हाचं पीठ अशा पद्धतीचं भाजलं गेलेलं आहे. याच्यामध्ये मी आणखीन एकदा तूप टाकलं होतं, सुरुवातीला जे तूप होतं त्याच्या व्यतिरिक्त आता मी आणखीन थोडंसं तूप टाकतीये. छान असं हे भाजतच आलेलं आहे, पण आणखीन एक ते 2 मिनिट आपण याला असंच भाजून घ्या. आपलं गव्हाचं पीठ छान खमंग असं पेढ्यासारखं भाजलं गेलेलं आहे. जे साहित्य भाजायचं होतं, जे साहित्य तळायचं होतं ते सगळं आपण करून घेतलेलं आहे. आपला राहिलेला आहे तो म्हणजे फक्त पाक. पण पाक आता लगेच करायला घ्यायचा नाही, सगळ्यात अगोदर काय करायचंय, सुरुवातीला आपण हे जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ना ते आधी चोळून हातावरती असं बारीक करून घ्यायचं. हे खोबरं मिक्सरमधनं काढायचं नाही, मिक्सरमधनं जर काढलं ना तर एकदम बारीक असं ते ह्या पिठासारखं होईल आणि त्याचे लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत आणि खाताना पण तो छान असा फ्लेवर लागत नाही. तुम्ही तर बघू शकता छान खमंग असं हे खोबरं भाजलेलं, तर त्याच्यामुळे अगदी मुठीत धरताच ते बारीक होत. हे अशा पद्धतीचं करून घ्यायचंय. हे तीळ आपल्याला मिक्सरमधनं काढायचेत, पण ही जी खसखस आहे ना ही अशीच ह्या खोबऱ्यात मिक्स करून घ्यायची, कारण की खसखस अशी लाडूमध्ये दिसल्यानंतर सुद्धा छान वाटते. खायला तर चव येतेच पण दिसणं सुद्धा महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे आधी हे खोबरं मी असं चुरून घेतेय. खोबरं हे मी अशा पद्धतीनं हातावरती चुरून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेपरेट हे तीळ मिक्सरला फिरवून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर हे तुम्ही एकत्रितरित्या मिक्सरला फिरवलं तरीही चालेल. खारीक तर काय ऑलरेडी बारीकच आहे, हे पण बारीक आहे. आणि त्याच्यानंतर हा डिंक सुद्धा आपल्याला मिक्सरमधनं काढायचा. भाजून घेतलेले तीळ, ड्रायफ्रुट्स आणि हा आपण तळून घेतलेला डिंक. आपली आहे तीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडस म्हणजे आपण साधारण 1-2 चमचे म्हणू शकतो इतपत पाणी टाकून घ्यायचंय आणि हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचाय. आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये, फक्त गूळ वितळवून घ्यायचाय. या गुळामध्येच काय करायचं, अगदी थोडस तूप टाकून घ्यायचं. आपलं साधारण एवढं तूप शिल्लक राहिलेले 1-2 ते 3 चमचे हे तूप असेल, त्यातलं 1 चमचा तूप टाकून घेऊ. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता अगदी 1 कप भरून तूप आपल्याला एवढ्या सगळ्या प्रोसेससाठी लागलेलं आहे. गूळ वितळवायला ठेवलेला आहे, तर तोपर्यंत तिथं तर सगळं आपण बारीक करून घेतलेलंच आहे. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय. हातानं अशा पद्धतीनं हे सगळं एकजीव करून घ्यायचं. इकडं मी गॅस बारीक ठेवलेला आहे. गूळ पूर्णपणे विरघळवलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याला उकळी यायला लागलेली आहे, हलके असे बबल्स यायला लागलेले आहेत. हे असं झालं की आपण गॅस बंद करायचा
आणि आता तयार केलेला हा आता पाकच म्हणूयात थोडक्यात या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा. आता इथनं पुढे ना ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागते, कारण की हे मिश्रण हळूहळू ड्राय होत राहतं, तर त्यामुळेच अगोदर आपण सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे एकत्रित केलेलेत. आणि आता गूळ फक्त हलका असा एकजीव केला की आपण लगेच लाडू वळवायला घ्यायचे. आणि हे मिश्रण ड्राय होऊ नये याच्यासाठी आणखीन एक टिप मी तुम्हाला सांगू इच्छिते, ती म्हणजे काय करायचं, हे जे मिश्रण आहे ना ते असं पसरून ठेवायचंच नाही, असं एका जागी गोळा करून ठेवायचं. आणि आता आपण काय करू, लाडू वळवायला घेऊ. लाडू वळवायला घेत असताना आणखीन एक गोष्ट करायची, ती म्हणजे घरात जर फॅन चालू असेल तर तो फॅन बंद करून टाकायचा आणि पटकन अगोदर तुम्हाला फक्त ज्या साईजचे लाडू हवेत ना त्या साईजचे लाडू असे तयार करून ठेवायचे गोळे. त्याला जो आकार आहे ना म्हणजे गोल गुळगुळीत, तो परत तुम्ही नंतर त्याला सगळे लाडू वळवून झाल्यानंतर देऊ शकता. सुरुवातीलाच त्याला खूप जास्त गोल करत बसायचं नाही आणि त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही, कारण की हे मिश्रण हळूहळू ड्राय होत राहतं. एकदा तुमचा हात बसला ना मग काही नाही, पण तरी सुद्धा ह्या काही टिप्स आहेत महत्वाच्या, जे कोणी पहिल्यांदा करेल मग त्यांना काय होईल, ते हळू आरामात करत राहतील तर तेवढ्या वेळेत ते सगळं मिश्रण ड्राय होत राहील. तर त्याच्यामुळे सगळे लाडू वळवून घेतल्यानंतर आता मी परत एकदा हे लाडू हातात घेतलेले आणि अशा पद्धतीने याला फक्त एकदा हात मारून घ्यायचा. मस्त खमंग असे भाजलेले आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे, कुठलाही पदार्थ जास्त प्रमाणात भाजला गेलेला नाहीये, जेणेकरून त्याची चव कडवट अशी येणार नाही, तर छान खमंग पद्धतीनं तो भाजला गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप जास्त पौष्टिक असा हा डिंकाचा लाडू आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर नक्की स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला हाय करा, पूर्णपणे माझं जे मेनू कार्ड आहे ते तुम्हाला पाठवण्यात येईल आणि नक्की ऑर्डर करा. माझ्या हातची एकदा चव नक्की चाखून बघा. चला तर मग अशाच पद्धतीच्या एका छान अशा रेसिपीसोबत उद्या रात्री ठीक 9 वाजता भेटूयात. तोपर्यंत बाय.